ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. निवेदन त्याच्याच करता द्यायला. दुसरा विषय असा आहे का, ज्या गणेश मूर्त्या विसर्जन झाले ते अजूनही काढण्यात आलेलं नाही, ते पाणी सगळं सडलेलं आहे जुन्या अर्थात, तिथं वास वगैरे आहे. तिसरी आमची जी मागणी आहे का, थोडासा त्या नवीन गणेश कुंडाकडनं धक्का आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो काँक्रिटीकरण करून ज्या छोट्या छोट्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या थोड्या मोठ्या केल्या, छोट्या मोठ्या गणेश मंडळांच्या मूर्त्यांना ते सोयीस्कर ठरणार. या मागणी करता आम्ही आपल्याला लाईट पूर्ण चोरीला गेलेले आहेत, काही समाजकंटक आम्ही तोडून टाकले. ते आम्ही मागे नागरी सुविधा समितीचे आमचे रामदासजी बोरसे आम्ही आलो होतो तुमच्याकडे, ते लाईट सांगितलं लागलेली नाही. आता 3 महिन्यावर गणपती आलेले आता, तर प्रत्येक वेळेस काय विषय होतो, शांतता कमिटीची जी संवाद हॉलमध्ये मीटिंग असते त्या पोलीस प्रशासनाच्या याच्यात सर्व विषय आपले महानगरपालिकेचे असतात, म्हणून आम्ही 3 महिने अगोदरच तुम्हाला निवेदन देतोय की पूर्ण काँक्रिटीकरण करण्यात यावं, गणेश कुंडाची साफसफाई करून हायमास तिथे लावण्यात यावं आणि पायथ्या बनवण्यात याव्या. असं आमची जी मागणी आहे ती येत्या 3 महिन्याच्या आत पूर्ण झाली पाहिजे. आणि सर शेवटची मागणी अशी म्हणजे कायमस्वरूपी दरवेळेस आम्हाला असं सांगावं लागतं की मग गणपती विसर्जनानंतर तुम्ही ते उपसून त्याचा विल्हेवाट करा, दरवर्षी सांगावं लागतं. ते थोडं अतिक्रमणचा विषय, अतिक्रमण ते काढण्यात यावं, संवेदनशील विषय. मुद्दा अजून राम सेतू हनुमान मंदिर ते महादेव घाट हा जो रस्ता आहे पायी यायचा तिथे पथदीपे लावण्यात यावे, सगळे मुद्दे आम्ही लिहिलेले आहेत आपल्या कारकिर्दीत. मागच्या वेळेला आपण जेव्हा आला तेव्हा हे विषय माझ्या अत्यारीत नव्हते, आता तो विषय माझ्याकडे आहे. ओके, मी स्वतः ते पाहतो, जे काही आता मी त्याची पाहणी करतो, रिपोर्ट मागवतो त्यांच्याकडनं आणि ज्या पॉसिबल गोष्टी आहेत त्या आपण लगेच करून ठेवतो. मी आयुक्त साहेबांना आपण तसं भेट करतो आणि मी स्वतः करतो. ओके, गर्दी करून माझ्या गावाला कमी होता. सर्वात प्रथम इथे असलेली जमा घाण निर्माल्य आणि निर्माल्य झालेलेच नाही, त्याच्यानंतर हे तुटलेले आहे बघा इकडं हरिजी हे बघा इकडं बघा आणि लिकेज. अच्छा लिकेज आहे याला, लिकेज खालून लिकेज आहे, हे सफेद आहे तिथपर्यंत पाणीचा लेवल असते, हे झिरकून झिरकून पाणी कमी झालं, त्याच्यानंतर जे आपण गणपती विसर्जन करतो हे पाणी लिकेज असल्यामुळे जे गणपती आहेत आपले हे मूर्ती वरती दिसतात आणि हे घाणमुळे आपले दुर्गंधी आज आपले महादेव घाटावर जे भक्त येतात हे भक्तांमुळे येणारी जी दुर्गंधी आहे त्याच्यामुळे आपले त्रास होतो, दम लागण्याचा याच्यात खूप मोठा प्रॉब्लेम येतो. हे महादेव घाटावरती मध्यवर्ती गणेश उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहे. आपण बघतोय की या गणेश कुंडाची जी काही पोझिशन आहे, जी काही हालत आहे, ही अवस्था एकदमच वाईट झालेली दिसून येते. म्हणून अगोदरच 3 महिन्याअगोदर गणेश उत्सव समितीच्या पदाधिकारी इथे येऊन या गणेश कुंडाच्या याची पाहणी करत याच्यातले काही जे काही दोष आहेत, काही अव्यवस्था आहे त्या संदर्भात आपल्याला आपण बघतोय. इथे हे गणेश कुंड बघा, याच्यामध्ये ही किती मोठ्या प्रमाणात इथे घाणवरती तरंगताना दिसते, त्याच्यात प्लॅस्टिकच्या पिशव्या निर्माल्य या अशा पद्धतीचं ही सगळी अवस्था आहे, ही अतिशय वाईट अवस्था आहे, दयनीय अवस्था आहे. हे गणेश कुंड आपण बघतोय, इथे सर्व पदाधिकारी इथे आलेले आहेत. अगोदरच महानगरपालिकेला सूचित करण्यासाठी या लोकांनी इथे पाहणी करून महानगरपालिकेला निवेदन देत आहेत. आपण बघूया इकडचं छोटं गणेश कुंड जे आहे, या गणेश कुंडाची देखील बघा अशीच अवस्था आहे, इथे देखील मोठ्या प्रमाणात वरती घाण साचलेली आहे. मध्यवर्ती गणेश उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी आपण इथे जमलेलो आहात, काय म्हणणं आहे आपलं, काय मागणी आहे आपली? मध्यवर्ती गणेश उत्सव समितीने या ठिकाणी सातत्याने मागणी केलेली आहे की या घाटाचं सुशोभीकरण करण्यात येऊन आजूबाजूच्या परिसरामध्ये झाडे लावून संपूर्ण काँक्रिटीकरण करून हे जे श्रींचं विसर्जन करण्याचं गणेश कुंड आहे हे लिकेज आणि याची जी दुरावस्था झालेली आहे याच्यामध्ये जे निर्माल्य आणि घाण कचरा मुळे जी
येणाऱ्या या मंदिरात भाविकांना जे दुर्गंधी येते, तर ह्या कुंडाची आता गणेशोत्सव 3 महिन्यावर येऊन ठेपलेला आहे आणि वर्षभर ये असंच असतं, तर हे गणेश विसर्जन झाल्यानंतर त्वरित त्या ठिकाणी कुंड साफ करून याची रंगरंगोटी करून सुशोभीकरण केलं पाहिजे, ह्या घाटावर संपूर्ण काँक्रीटीकरण केलं पाहिजे आणि ह्या घाट परिसरात येण्यासाठी हा धान्य बाजार असेल, हा छोटा पादचारी पूल असेल, या पुलावर LED लाईट लावून सुशोभीकरण लाईट असल्यामुळे भाविकांना आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना अंधारामध्ये गैरसोय होणार नाही अशा या पद्धतीची मागणी आमची आहे। तसेच या संपूर्ण परिसरामध्ये हायमास्ट लावून म्हणजे जेणेकरून गणेशोत्सव काळामध्येही आणि या दर्शनाला येणाऱ्या भाविकांनाही ते सोयीचं होईल आणि ह्या आमचा आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय असल्याने महानगरपालिका नको त्या गोष्टींवर अनेक ठिकाणी अनेक पद्धतीने ठेकेदारांच्या मार्फत मलिदा लाटण्याचं खाण्याचं काम चालू असतं, परंतु जे काही गरजेच्या गोष्टी आहेत ज्या श्रद्धेच्या आणि आस्थेच्या विषयाशी निगडीत आहेत अशा गोष्टींकडे मात्र महानगरपालिकेकडून हेतुपुरस्कर आणि जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं आणि त्याचा संताप म्हणून आम्ही सर्व आज या ठिकाणी गणेशोत्सव समितीचे पदाधिकारी अध्यक्ष आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेलो आहोत। तरी महानगरपालिकेने त्वरित आमच्या विषयाची दखल न घेतल्यास येत्या काळामध्ये वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम्ही या प्रसंगी देऊ इच्छितो। आता समिती नाव काय आपलं पद काय? अनिल कारवारी देवरे, मालेगाव मध्यवर्ती गणेशोत्सव समिती अध्यक्ष। मागणे असे आहेत, इथं जे सुशोभीकरणाचं काम काँक्रीटीकरण आणि लाईटाचे आणि हे दुर्गंधीचे जे आहेत ते दरवेळेस आम्ही सांगत असतो की 6 महिन्याच्या आत ते साफ करून घेण्यात यावे आणि त्याला स्वच्छ करून परत त्याला झाकून देण्यात यावे, कपडा लावून किंवा काही करून किंवा सुशोभीकरण करून, तरी ते नगरपालिका करतच नाही साफसफाई। एक वारंवार निवेदन देत असतात, म्हणजे मध्यवर्ती समिती असेल किंवा नागरिक सुविधा समिती असेल, तरी त्यांच्याकडे नगरपालिका लक्ष देतच नाही। त्यांनी जर लक्ष दिले नाही तर लवकरात लवकर याच्याबद्दल तीव्र आंदोलन मध्यवर्ती समिती व संपूर्ण गावाकडून करण्यात येईल। गणपती बाप्पा बोलिया, मंगल मूर्ती बोलिया, गणपती बाप्पा बोलिया। पुरातन महादेव घाट व गणेश कुंड यांच्या समोरील जे शौचालय, त्या शौचालयाच्या पुढे महानगरपालिकेने एक भिंत उभारून संरक्षण भिंत उभारून जे शौचालयाचा जो हवेने जो वास दुर्गंधी येतो तर तो दुर्गंधित आळा बसेल अशी मालेगाव गणेश उत्सव समितीतर्फे पावित्र्य भंग होणार नाही म्हणून महानगरपालिकेने ती भिंत बांधावी अशी मागणी मालेगाव शहर गणेश उत्सव समिती तर्फे करण्यात आलेली आहे। गाड़ी